दिवसभराचा उकाडा आणि रात्रीचा गारवा अशा वातावरणामुळे सध्या पुणेकर सर्दी खोकल्यासारख्या आजारांचा सामना करत आहेत. अशातच पुण्यात पुढील 2 दिवस काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यासह राज्यात काही ठिकाणी गेल्या काही दिवसात कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच सध्या बंगालच्या उपसागराकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. स्थानिक पातळीवर झालेली तापमान वाढ आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र उपयोगी ठरणार नाही.